UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. अरबी समुद्रातील स्मारक प्रकरणावरून संभाजीराजे आक्रमक, संभाजीराजे आज भूमिपूजन झालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार, मोदींना जाब विचारणार. विधानसभा निवडणुकीत हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये भाजपला मोठा धक्का, एक्झिट पोलनुसार हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसची सत्ता येणार. अजितदादांचे दोन मोठे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, रमेश थोरात तुतारी हाती घेण्याची शक्यता, तर यापुढे कार्यकर्त्यांना त्रास झाल्यास वेगळा निर्णय घेऊ, रामराजे निंबाळकरांचा इशारा. हिंमत असेल तर दोघेही अपक्ष लढू, रामराजे निंबाळकरांचं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आव्हान. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल शिवसेनेत प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. 6 तारखेच्या मेळाव्याच्या बॅनरवर शिंदेचा फोटो, मात्र प्रहार नावासह बच्चू कडूंचा फोटो गायब. राजकुमार पटेलांनी प्रहार पक्ष सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी, अजूनही 2-3 महत्वाचे कार्यकर्ते जाण्याची शक्यता, बच्चू कडूंची प्रतिक्रिया. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर शरद पवारांच्या भेटीला, काँग्रेसला उमेदवारी द्यायला सांगण्याची पवारांना विनंती करणार, हिरामण खोसकरांची प्रतिक्रिया. डोंबिवलीत शिंदे गटाला मोठा धक्का, दीपेश म्हात्रे 4-5 माजी नगरसेवकांसह ठाकरे गटात प्रवेश करणार, रवींद्र चव्हाणांविरोधात उमेदवार देणार असल्याचे. ललित पाटील प्रकरणातील महिला पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलीस पुन्हा सेवेत, मॅटच्या निर्देशानुसार संबंधित पुन्हा सेवेत दाखल. एसटी महामंडळाचा ताफ्यात 5,000 इलेक्ट्रिक बस आणि 2,200 डिझेल बस दाखल होणार, तर स्थानकांच्या सुधारणेसाठी 110 कोटींचे टेंडर 4-5 दिवसात प्रसिद्ध होणार. सत्तारांविरोधात राज्य बाजार समिती सहकारी संघ आक्रमक, लासलगावसह राज्यातील 305 बाजार समित्या उद्या बंद राहणार. अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या नुकसानीसाठी सरकारकडून 997 कोटींची मदत, निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश. मुंबईत उन्हाच्या झळा वाढणार, पुढील 4-5 दिवस कमाल तापमान 33-36 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता. मध्य रेल्वेनं नवीन वेळापत्रकात कसारा कर्जत लोकलच्या वेळा बदलल्यानं प्रवासी नाराज, 6-12 मिनिटं आधी सुटणार असल्यानं प्रवाशांना धावपळ करावी लागणार. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती, झुकरबर्ग यांची एकूण संपत्ती 206.2 अब्ज डॉलरच्या घरात. महिला T20 विश्वचषकात टीम इंडिया आज पाकिस्तानशी भिडणार, न्यूझीलंड सोबतच्या पराभवानंतर आज टीम इंडियाला पुनरागमनाची संधी. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.